बुधवारी झालेल्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक गौप्य स्फोट केले. त्यांच्या भाषणात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामांतराचा उल्लेख त्यांनी आवर्जून केला. विमानतळाला बाळासाहेबांचं नाव द्यावं ही उद्धव ठाकरे यांची मागणी असल्याचा खुलासा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. खऱ्या अर्थाने दसरा मेळाव्यात प्रकल्पग्रस्तांच्या भावनांची प्रतारणा कोण करीत होतं याचा खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. एकीकडे आम्हाला नवी मुंबईतल्या प्रकल्पग्रस्तांची खूप काळजी आहे असं दाखवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकार करतोय असं भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण प्रकल्पग्रस्त त्यांच्या भूलथापांना बळी न पडता आपली रास्त मागणी आपल्या हक्कांसाठी एक दोन वेळा नव्हे तर अनेक वेळा दीपा पाटील साहेबांच्या प्रेमापोटी रस्त्यावर आले आणि आपली मागणी योग्य असल्याचं त्यांनी वेळोवेळी दाखवून दिलं. पहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे बद्दल काय म्हणाले ते. नव्या मुंबईचं विमानतळाला नाव तुम्हीच मला सांगितलं. बाळासाहेबांच्या नावाचं पत्र द्या म्हणून मला अभिमान वाटला. बाळासाहेबांचं नाव दिलं मी कारण समृद्धी हायवे नागपूर मुंबई समृद्धी हायवेला मी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिलं. आणि तुम्ही त्या दिबा पाटलांच्या नावाच्या वेळेस तुम्ही सांगता तुम्ही बैठकीमधून दोन तीन वेळा उठून गेला होतात हे त्या सगळ्यांना माहीत आहे. मी दिबा पाटलांच्या मुलाला भेटलो घरी जाऊन परवा. त्यांना तुम्ही सांगता की माझं काय नाही हा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदेने सगळं केलंय. अरे असं का एवढा खोटारडेपणा. अरे जे बाळासाहेब बोलायचे ते बोलायचे एकदा बोलल्यानंतर कधी माघार घेत नव्हते. परंतु तुमचा खोटेपणा त्यांना कळलेलाय. तुम्ही खोटं बोलून त्यांची सहानुभूती घेऊ शकत नाही. एकनाथ शिंदेला त्यांनी वाईट बोललं पाहिजे ही भूमिका तुमची होती. पण तो समाज सुज्ञ आहे त्याला माहित आहे की दिबा पाटलांचं नाव तुम्ही ठराव तुम्ही अल्पमतात होतात तेव्हा केला. आम्ही पूर्णपणे बहुमतात आलो तेव्हा दिबा पाटलांचं नाव आम्ही विमानतळाला दिलं आणि केंद्राकडे देखील पाठपुरावा करून त्याला न्याय मिळवून घेणार आहोत आम्ही.